निश्चित आमच्या भाऊ मोठ्या भाऊचा. बरं. त्यांचं नाव विठ्ठलराव पंजाबरावजी साळवे. अच्छा. राहणारा लंडू तहसील हिंगणघाट जिल्हा वर्धा. बरं. औषध या पिकांवरती वापरलेलं आहे? पिकांवरती वापरलेलं आहे. हो, दोन फवारे मारले त्यांनी आता. बरं. ते आज राहणार होते परंतु ते नागपूरला काही कामासाठी गेले, त्यामुळे ते अजून नाही राहू शकले. त्यांनी दोन फवारे मारले. फवारणे म्हणजे केव्हा झाले? समजा हे कापूसल्यानंतर, दिवाळी जवळजवळ डिसेंबरच्या नंतर. डिसेंबरच्या नंतर. आधी किती कापूस निघाला या पराठीमध्ये? आधी 3-7 क्विंटल निघाला, म्हणजे जवळपास 6-7 ते 2-4 क्विंटल कापूस निघाला 40 क्विंटल. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे हे 7 एकर? 7 एकराचा. 7 एकर मध्ये 40-42 क्विंटल निघाला. हे ऍव्हरेज समजा 6-7चा ऍव्हरेज बसलेला आहे. आणि त्याच्यानंतर ह्या औषधाची माहिती त्यांना मिळाली. वाढले. बरोबर. त्याच्यानंतर दोन फवारण्याच्यावर केले. त्यानंतर त्यांनी दोन फवारे केले. बरं दादा, हे तुम्ही तर शेत नेहमीच बघताय, तर काय याचं तुम्हाला काय रिझल्ट दिसतो याच्यामध्ये? म्हणजे ह्या टाइमात असं झाड राहिलं ना, म्हणजे या टाइमात आम्ही पराठा विकत असतो. बरोबर. आता हे समजा खोळवा पराठी म्हणतो आपण याला, राहिलं ना पाहिजे. हो, तर या ठिकाणी जर बघितलं तर पूर्णच हे जे शेत आहे पूर्ण हिरवं कंच झालेलं आहे आणि याच्यामध्ये फुटव्यांची संख्या सुद्धा संख्या वाढली. हो हो. म्हणजे आता बघा की हे जे नखाती आहे, समजा हे जे आपण कापूस वेचला इथं, तर याची ही वाढ इथून संपली होती. संपली होती. बरोबर आहे ना? म्हणजे आता हे जे औषध मारल्यानंतर ही जी वाढ झालेली आहे, म्हणजे आपण बघतोय की टोकापर्यंत सुद्धा बोंड लागलेले आहे. 1, 2, साधारणतः 2 बोंड, 3, 4, 5, 6, 7 आणि 8, 8 आणि 1, 9. बघा, 9 बोंड वरच्या शेंड्यावरती आहे आणि पात्या सुद्धा आहेत, पात्या पण सोडून दिलेले. आता या एका झाडाला जर म्हटलं तर हे आपण दोन फवारणे केलेले आहे, फक्त स्टीम बायोच्या. दोन फवारणे केल्यानंतर ह्या एका झाडाला साधारणतः जेव्हा एका फांदीला 9 ते 10 बोंड आहेत, तर समजा पूर्ण झाडाला किती असतील? चार कुठंच गेले. म्हणजे आता याला खोळवा पराठी म्हणतो आपण, की पराठी वेचून झाल्यानंतर, म्हणजे कापूस उपळून झाल्यानंतर, उपळण्याच्या पोझिशन मध्ये सुद्धा तुम्ही हे औषध वापरल्यानंतर साधारणतः 4 ते 5 क्विंटलचा ऍव्हरेज जाऊ शकते. म्हणजे आता ह्या 7 एकरामध्ये 4 क्विंटलचा जर ऍव्हरेज पकडला तर 728. म्हणजे आधी जो 40-42 क्विंटल झाला, तर आता जवळपास पूर्ण सुरुवातीचा खर्च काढून टाकला. अच्छा अच्छा. बरोबर. आणखी काय फरक वाटतोय? आणखी काय अनुभव आलाय? फरक म्हणजे आता त्या पराठी जे पूर्ण उपळायच्या कंडिशन मध्ये वाढलेली असते, हिरवी पडली. हिरवी पडल्यामुळे पाती फुलाची संख्या वाढली आणि पान सुरुवातीविषयी टवकदार दिसून राहिलं. गर्द हिरवा आहे. उत्पन्न तर आता नंतर जे नाही येणार आहे, येणार होतं ते येणार आहे. पान तर एकदम टवटवीत आणि कुठे रोग दिसत नाही. रोग दिसत नाही. हे ना, जसं म्हणजे साधारण आपण म्हणतो की लाल्या वगैरे सध्या नाहीच आहे. बिलकुल अजिबात रोग नाही, कारण की पूर्ण एव्हर हे जे पूर्ण जे पान आहे एकदम एव्हर ग्रीन आहे. एव्हर ग्रीन आहे ना, पूर्ण हिरवं कंच पान आहे. डार्क हिरवा, डार्क हिरवा आहे. फुलांची संख्या सुद्धा दादा जास्त आहे आणि पात्या सुद्धा जास्त आहे. या औषधामुळं पूर्ण अनुभव आपल्याला आलेत? पूर्ण पूर्णच अनुभव, चांगला अनुभव आला. पॉझिटिव्ह रिझल्ट आहे. यामुळे आपण पूर्णतः समाधानी आहोत. पूर्णतः समाधानी मी तर आहे, पण त्यांच्या वतीने मी सांगू शकतो का ते सुद्धा आहे. अच्छा अच्छा. ते सांगून गेले तुम्ही. बरं. पुन्हा व्यवसाय आहे की या प्लॉटमध्ये पूर्ण हे दोन फवारे मारलेले. अच्छा. आणि त्याच्यामुळे जे झाड तुम्ही बनलेलं आहे तुम्ही तुम्हाला दिसतच आहे. बरोबर आहे. आणि तसंच एक बाजूला शेत आहे, त्या शेतात हा फवारा झालेला नाही, मारलेला नाही त्यांनी. अच्छा. त्यांनी हे औषध वापरलेलं नाही. वापरलेलं नाही त्यांच्यात आणि याच्यात तुम्हाला तिथेच फरक माहित पडतो. बघू आपण थोडस. पूर्ण झाड गेलेलं आहे. अजिबात. म्हणजे याच कंडिशनची झाड होती ते. अच्छा. ही जी झाड होती याच कंडिशनची होती, पण त्यानंतर जे कापूस वेचाई झाल्यानंतर फवारे मारले. अच्छा अच्छा. आणि एक पाणी दिलं त्याला. आता हे पूर्ण झाड गेलं हे समजा काहीच राहिलेलं नाही याला. त्याला दोन फवारणे केल्यानंतर जवळपास 4 ते 5 क्विंटल 4 ते 5 क्विंटल अजून निघते. त्याला एकदम चांगला रिझल्ट मिळालेला आपल्याला. रिझल्ट वाढवूनच राहिले की जे उपळाची कंडिशन आली आहे त्यानंतरही 4 ते 5 क्विंटल वाढल, चांगलाच.
हे आपण हे म्हणू शकतो की हे औषध वापरल्यानंतर हे जैविक औषध वापरल्यामुळे हे जैविक औषध आहे आणि जैविक औषध हे आपण जर वापरलं पराठी असो किंवा कुठल्याही पिकाला जर असो ते जर आपण खोळीवरती जर सुद्धा वापरलं उत्पन्न काढू शकतो तो आपण उत्पन्न काढू शकतो ही शेतकऱ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे एकदम आनंदाची ठीक आहे धन्यवाद।